शिष्टमंडळ जे आहे ते आज मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे. काय आता हे पुढच्या संसदीय नियोजन कसं असणार तिथलं शिष्टमंडळ गेले? ते आता आज बघायला गेले त्यांच्या बरोबर संपूर्ण मुंबईमधला मराठा समाजाला सुद्धा आवाहन केलेलं आहे आम्ही की मराठा बांधवात मतभेद असतील नसतील मला माहित नाही, कोणाला फोन आमचा गेला असं नसन गेला माहिती नाही, परंतु तुम्हाला आमचे हात जोडून विनंती की सगळे मतभेद सोडून आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि सगळ्यांनी साथ द्यावी. तिथं येऊन आपण सगळ्यांना एक जीवानं सगळ्यांनी सोबत या, गट ठेवू नका. आम्ही सगळ्यांना सारखा सन्मान देणार आहेत, मान देणार आहेत, कारण आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराचा विषय आणि महाराष्ट्रातला पहिल्यांदा खूप ताकदीनं मराठा समाज एकत्र झालाय. आपण सुद्धा मुंबईतल्या सगळ्या बांधवांनी एकजूट व्हा हेही त्यांना आवाहन केलंय. आज दोघं मिळून म्हणजे इकडचे बी मराठा बांधव गेलेत आणि तिथले मराठा बांधव सगळे बघतील आता व्यवस्था कुठं कुठं किती किती मोठाले ग्राउंड आहेत काय आहेत. आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ग्राउंड लागणार आहे. 20 तारखेला मोठ्या प्रमाणात वाहनं जाणार आहेत, पण ही वाहनं कुणी अडवू नये आणि अडवलेत तर आपण एक गृहमंत्र्यांना इशारा दिलाय ते वाहनं तुमच्या दारात उभी करू. नाही ते अडविणारच नाहीत ना, कसं काय अडवतील? मग आम्ही सामान न्यायचं कशात? आता आम्हाला जेवायचं सामान न्यायचंय, आम्हाला कपडे न्यायचे आहेत, नातराय पांघरायचं न्यायचंय, आम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू न्यायच्यात ना, आंघोळीच्या काही बकेट राहणार, काही पाण्याचे राहणार, काही बॅरे टिपड राहतील, हे कशात न्यायचे? मग डोक्यावर आमच्या, मग आम्हाला जर तिथं रावठी नाही, आमच्या डोक्यावरती ऊन आहे, आमच्या डोक्यावरती रात्री थंडी आहे, मग याच्यासाठी आम्हाला आमचं ट्रॅक्टर असलं तर ट्रॉली लागणार आहे, ट्रॉलीत ह्या वस्तू ठेवायला लागणार आहेत. पाऊस आला तर आम्ही त्या ट्रॉलीमध्ये झोपायची वस्तू होईन. आम्हाला कुणी घर देणार आहे का तिथं? आम्हाला कुणी घर देणार का तिथं? नाही देणार, कारण इतके लोक देणार पण इतके कोण, इतक्यांना कुठं जागा आहे? करोडोच लोक आहेत. मग तुम्ही जर आमचे ट्रॅक्टर अडिणार, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार किंवा मग गाड्या अडविणार आणि त्या ट्रॅक्टरवाल्याला जप्ती म्हणणार, तुम्ही अडवावर कसं काय अडवतात ती? बघतो मी, एक काही ट्रॅक्टरवाल्यांनी घाबरण्याचं कारण नाही, कारण ते आपल्या संरक्षणासाठी दैनंदिन जीवनाची गरजा भागवण्यासाठी आपलं पोट भरण्याच्या साधनं त्याच्यात आहेत, अन्न धान्य सगळं, आणि तुम्ही ते ट्रॅक्टर अडवणार कसं काय अडवता? तुम्ही कोण जप्त करतं बघूया. कोण सगळ्या मराठा बांधवांना विनंती, कोणी घाबरण्याचं काही कारण नाही. आपण काय त्याच्यात दगड घेऊन नाही चाललो, आपण त्याच्यात अन्नधान्य घेऊन चाललो, सगळ्या समाजाचं आपल्या सगळ्यांना आवश्यक लागतंय त्या वस्तू घेऊन चाललो. काय घाबरण्याचं कारण नाही, कोणाचं जप्त होणार नाही, काय होणार नाही, काय काळजी करू नका. जर अडवलेच आणि असा काही प्रयोग केला तर देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री साहेबांच्या दारातच सगळेजण जाऊन बसू, सगळेचे सगळे, नागपूरच्या बी त्यांच्या घरी आणि मुंबईच्या बी घरी देवेंद्र फडणवीस साहेबाच्या दारात बसायचं, उठायचंच नाही. मग करोडोच्या संख्येने त्यांच्या दारात जाऊन बसायचं. आडवा तुम्ही कसे गुन्हे दाखल करताय बघूया, कोणाला काही घाबरण्याची गरज नाही, तयारीला लागा, माग पुढे कोणी बघू नका. काय होत नाही गुन्हे झाले तरी काय होत नाही, गुन्हे हो त्या जातीसाठी. शिंदे समिती जी आहे ती आज मुख्यमंत्र्यांची एक बैठक होणार आहे, यावर तुम्हाला काय वाटतं? आज मुख्यमंत्री आणि शिंदे समितीची बैठक. आम्ही परवाच मुख्यमंत्री साहेबाला सांगितलं होतं की मराठवाड्यात प्रचंड कमी नोंदी सापडल्यात काही जातीवादी अधिकाऱ्यांमुळे, आणि निरंका असा अहवाल दिला की सापडतच नाहीत म्हणून, तर पुन्हा एकदा मुंबई मराठवाड्यात आपण नोंदी शोधाव्यात, हैदराबाद संस्थांमध्ये जाऊन नोंदी निजामकालीन शोधाव्यात आणि त्या समितीने एक दोन दिवसात काम करावं, तातडीनं सुरू करावं असं त्यांना आम्ही विनंती केली होती. मग आता त्या संदर्भात ती बैठक असेल असं वाटतंय, शक्यता आहे माहीत नाही, पण समिती काम करेल आणि महाराष्ट्रात सुद्धा समितीनं पुन्हा काम करावं. जानेवारीला मागासवर्ग जे आहे ते अहवाल जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहे, तर जर समजा अहवाल जर पॉझिटिव्ह आला तर मुंबईला जायचं जे आहे ते रद्द करणार? नाही नाही नाही, रद्द शब्द ज्ञानाच्या तोंडात असतो दादा. आता तुम्ही अहवाल देणार सगळे कुठे नाही करणार याच्याशी आम्हाला नाही, आम्हाला आरक्षण पाहिजे. तुम्ही आरक्षण देणार का? मग आम्हाला मुंबईला जायची हवस नाही. आम्हाला आरक्षण पाहिजे, शासन निर्णय पाहिजे, तुमचा काय काय विषय येतो ते तुमचा आहे, आमचा विषय आम्ही त्याच्यावरती ठाम. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण पाहिजे ते आम्ही मिळवणार, त्याच्यासाठी मुंबईला जाणार. 20 जानेवारीला आम्ही इथून जाणार, म्हणजे जाणार, जायला जेवढे दिवस लागतील तेवढे, पण त्या दिशेने चाललोय आम्ही, कोणत्या? मुंबईच्या. आणि आरक्षण उद्देश ठेवू, मग ते 2 दिवसात पोहोचू नाही तर 8 दिवसात पोहोचू, आणि नुसतेच 4 दिवसात पोहोचायचं, रात्रंदिवस पोहोचायचं, आणि लोकांचं दुखायला लागलं तिथे ऍडमिट करायचं का? लोकांची काळजी करायला लागेल ना, लोकांची काळजी करायला लागेल. त्याच्यामुळं लोकांच्या सोयीनुसार
20 आम्ही मुंबईकडे निघतो, आरक्षण घेऊन वापस येणार, त्यांच्या सोयीनुसार चालावं लागणार आहे, त्यांच्या सोयीनुसार थांबावं लागणार आहे आणि त्यांच्या सोयीनुसार पुन्हा पुढं पुढची वाटचाल करावी लागणार आहे. पण शब्द आहे 20 जानेवारीला मराठे मुंबईकडे निघणार, येताना आरक्षण घेऊन येणार. दिवस किती लागू? शंभूराज देसाई असं म्हणाले की म्हणून जरंगे पाटील यांनी संयमानं घ्यावे आणि जे क्युरिटी पिटिशन दाखल झालंय त्या सुनावणीमध्ये कोणते मुद्दे मांडायचे हे सरकारसोबत चर्चा करावी किंवा सोबत दिलेले अवघ व्हीसीद्वारे आपण बोलू शकतो. अरे ठीक आहे ना, ते जवळचे जवळचे तवा बघू काय म्हणले तर देसाई साहेब. परंतु आम्ही मुंबईला येणार आहेत आणि संयम आहे, शांत आहेत आम्ही. संयम नसतं तर 6 महिने वेळ सरकारला आम्ही दिलाच नसतं. संयमाचे पात्र मुंबईला यायला आता मराठा घरातला एक बी थांबू शकत नाही. अख्ख्या घरातल्या मराठ्यांनी तयारी सुरू केल्या. स्वतःच्या पोराला नाही द्यायचं म्हणलं घरी बसून काय करणार लोक? घरी नाही बसत, घरी बसले पोराचं वाटलं झालं. मराठे पडले बाहेर, मराठे पडलेच बाहेर. काहींचे अर्धवट तयार आहेत, काहींच्या पुऱ्या होत्या ना, आता आणखीन दिवस आता देत. तुम्ही बघा तयारी तर बघा कशी होती. कुठलं मैदान निश्चित होऊ शकेल म्हणजे काही निरोप तुमच्या शिष्टमंडळाचा काही निरोप आला कुठं करण्याची तुमची जरी इच्छा आहे? शिवाजी पार्क तसं पाहिलं तर मुंबईतले सगळेच ग्राउंड लागणार आहेत आम्हाला जवळपास सगळेच. कारण आता एवढा 2-3 कोटी समाज बसायचा आहे, हे चॅलेंज आहे. सरकारची जबाबदारी आम्हाला व्यवस्था करून द्यावी, नाही दिली तर आम्हाला तर बसावंच लागणार आहे, आम्ही बसणार आहे. जरंगे पाटील, ज्याप्रमाणे तुम्ही मुंबईकडे जाणार आहेत 20 किंवा 26 जानेवारी रोजी, त्याचप्रमाणे किसान युनियन देखील देशभर असंच करणार आहे, काय वाटतं हा योगायोग आहे की असंतोषातून उफळलेली रणनीती म्हणायला गेलेली? नाही तर कोणत्या दिवशी पोहोचतो हे सांगता येणार नाही. 20 मात्र गाव सोडणार आहे लोकांची फजिती. हा, किसान युनियन पण असंच करणार आहे? आता त्यांचं मला माहित नाही ना, ज्यांचं अधिकृत माहिती घेतो मी, ते काय करणार आहेत काय नाहीत अधिकृत माहिती नाही, त्याच्यावर बोलू नाही. परंतु आमच्याबद्दल आम्ही असं सांगतो की 20 जानेवारीला आम्ही गाव सोडणार आहे. दिशा मुंबईची आहे आणि ध्येय आरक्षणाचं, आम्ही त्या दिशेनं चाललोय. दिवस मात्र 5 आहेत का 6 आहेत का 8 आहेत हे सांगता येणार नाहीत, कारण माझ्या चालणाऱ्या लोकांची सुद्धा फजिती नाही झाली पाहिजे. त्यांना नुसतं पळवायचं, रात्रंदिवस पाय सुजले दुखणे आले तिथे नेऊन ऍडमिट करायचं का त्यांना मुंबईत नेऊन? सगळे सुरक्षित राहिले पाहिजे, सगळ्या समाजाच्या हिशोबानं सगळ्याला चालावं लागणार आहे. पोरांना पळता येतंय म्हणून ते पळणार, जोरात चालणार आणि वयोवृद्ध त्यांचा विचार नाही करायचा, मुलांचा विचार नाही करायचा. तारीख म्हणजे एखादी समजा अमुक अमुक तारखेला पोहोचणार आहे, तिथे गेल्या गेल्या का वाटप आहे का आरक्षणाची? मग जायच्या आधी हुकन नाही ना, कसं असतं मग तर वाहनं पळली असते आम्ही डायरेक्ट. मग ते 21 जाऊ शकतो सकाळी आम्ही तिथं, 20 इथून वाहनात बसायचं, 21 सकाळी हजर त्यात आणे का? 21 वाटप आहे आरक्षणाची, आम्ही त्या दिशेनं चाललोय. 1-2 दिवस मागं पुढे होऊ शकतं, पण लोकांच्या हिशोबाने चालायला लागणार आहे. आम्हाला लोक का ते नेऊन ऍडमिट नाही करायची, लोकांच्या जीवाची काळजी आम्हाला घ्यायची. हा सगळा दौरा पायपायी असेल का, अधून मधून रात्रीचा वेळी वगैरे असं होऊ शकल ना? नाही पायी 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 शब्द दिला पायी, हो पायी शब्द दिला पायी, सगळा मराठा समाज पायी चाल. आत आरक्षण कायमच जाहीर करावं. एकदा अंतरवाली सोडली विषय संपला, मुंबईत जाणार म्हणजे जाणार. मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झालं का तुमचं? मुख्यमंत्र्यांनी काय आवाहन केलं होतं का तुम्हाला? किती वेळा बोलणं झालं? नाही, त्यांचा परवा फोन आला होता, तब्येतीची फक्त विचारपूस करायला कशी आहे काय बस. 20 आणि आम्ही ते समितीचा विषय त्यांना सांगितला की समितीने काम केलं पाहिजे. महाजन साहेबांना सुद्धा सांगितलं की समितीनं काम मराठवाड्यात वाढवलं पाहिजे आणि महाराष्ट्रात सुद्धा वाढवलं पाहिजे. गुन्ह्यांच्या बाबतही आम्ही त्यांना महाजन साहेबाला सांगितलेलो की तुम्ही घेतो घेतो म्हणून आणखीन काय प्रकारे लक्षात यायला. आणि नोटिशीचा विषय सुद्धा त्यांना सांगितला होता, पण मला वाटतं नोटिशीचा विषय थांबलेला दिसतोय असा अंदाजा आहे. कारण ते वाहनं शांततेत जाणार आहेत आणि खाण्यापिण्याचं धान्य घेऊन जाणार आहेत, म्हणून सरकारला त्याच्यावरती काही ॲक्शन नाही करता येणार. कारण ते काय दगड घेऊन नाही चालले त्या ट्राल्यात, म्हणून ते थांबलंय. आणि मराठा समाजाला विनंती, आपण काय दगड घेऊन नाही चाललो, ट्राल्या घ्या, आपलं संरक्षण होणार. रात्री पाऊस आला, दिवसा पाऊस आला, ऊन लागा लागलं, आपल्याला बसता येईल, जेवता येईल, परत खाली बसता येईल. खाली जर ओलं असलं, चिखल असलं तर आपल्या वाहनात आपल्याला झपता येईल. त्यामुळे ते घ्या, त्यात काय दगड नाही. सरकार काय अडवणार नाही, काय करणार नाही. आणि जप्ती केली तर फडणवीस साहेबाच्या घरी जाऊन बसू सगळेजण. 20 मराठा समाज मुंबईला आंदोलन करण्यासाठी जात आहे, दरम्यान ओबीसीच्या नेत्यांनीही मुंबईमध्ये आंदोलनासाठी परवानगी मागितली. त्याच दरम्यान नाही, त्यांचं नाही मला माहिती, ज्याला ज्याला अधिकारी त्यांच्याबद्दल आम्हाला नाही माहिती.
त्यांनी हा दोन तीन दिवस झाले भुजबळांचं काही स्टेटमेंट नाही. जाऊ दे बाबा त्याच चलो धन्यवाद. मुंबईची बैठक झाली समन्वय समितीची शिवाजी पार्कचं मैदान ठरलंय आता बैठकीत समन्वय समिती. समन्वय समिती नाहीये कोणचीच आपली गेली. हा आमची सुद्धा नाही कोणचीच नाही. इथं समन्वय समिती नाही इथं टीम नाही इथं सगळे मराठा आंदोलक आहेत माझ्या सहित. हा माझ्या सहित सगळे मराठा आंदोलक आहेत कारण कुणी नेता नाही मी बी नाही. इथं मालक सध्या मराठा समाज सर्वसामान्य म्हणून तर आंदोलन यशस्वीच्या वाटेवर चाललंय. कोणीच नाही समन्वय समिती नाहीये कोणची आमची वैयक्तिक समिती पण नाहीये काहीच नाही त्यातला पडत नाही तसलं. सरळ बिचारे सगळे मराठा आंदोलक म्हणून जातात पाणी करतात आणि त्यांनी कोणतं ठरवलं मी कुठं बसणार आहे. माझं तर आता एक पत्रकार बंधू म्हणून नाही माझं धोरणच वेगळं मी कुठं बसत असतो ढेकळा सुद्धा बसतो मी तिथं बेताडावर बसायला बसतो. मग काय तसं काही नाही मी जाणार बसणार कुठं जागा नाही दिली समुद्राच्या गोट्यावर बसणार मी तिथं पण बसणार. शिवाजी पार्कचं काय वाटतं तुम्हाला जे आता जे सगळे मराठा आंदोलक गेलेले मुंबईतले मराठा आंदोलक सगळे आणि महाराष्ट्रातले मराठा आंदोलक जे शक्य आहे ते गेलेले ते का पाणी करायला गेलेले फक्त कुठं बसायचं काय त्यांनी जे ठरवते ते बसलोच म्हणून समजायचं मी कुठंही ठरवू द्या काही अडचण नाही. अजून काही ठरलं नाही तुम्ही जिथं बसाल ते मैदान नाही नाही त्यांनी समजा आता तिथं व्यवस्था केली असं तिथं जाऊन बसल कुठं गेले तर माझा उद्देश एकच आहे आमरण उपोषण करणे आणि ध्येय मराठ्यांना घोर गरिबांना आरक्षण मिळून देणे नसता मरुस्तर मागं न हटणे आपला ध्येय उद्देश ठरलेला आहे त्याच्यापासून आपण लांब नाही. मुंबईतला सगळा मराठा पुन्हा एकदा विनंती आहे की सगळ्या मराठ्यांनी एकत्र असतील नसतील मतभेद मला माहित नाही नको. आता गोरगरिबांच्या पोरांचं कल्याण होईल कोणाला आमच्याकडून निरोप गेला नसेल तर मोठ्या मनानं पुढं होऊन करा. आम्ही सगळ्यांना सारखा सन्मान देणार आहे सगळ्यांना. फक्त एखादी आधी ओळख हे तुझा माणूस फोन करून सांगत असतो काहींची ओळख नसणार आहे आमच्याशी त्यामुळं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नसतो. परंतु या मीडियाच्या बांधवांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलोय की तुम्ही सगळ्यांनी एकत्र या आणि ही लढाई जिंकू लागा सगळ्यांनी. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.